जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो. खर तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एका समाजावर निवडणूक लढली जात नाही आणि विशेषतः ज्या सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात. पण त्यांनी निवडणूक लढवायची जर ठरवलं तर मग इतर समाज जे आहेत ते कदाचित साथ देत नाही असंही होतं. त्यामुळे आता मराठेच मराठा समाजाचे आमचे जे बांधव आणि भगिनी आहेत हे आता मोकळेपणाने मतदान करतील, निवडणुकीमध्ये भाग घेतील, कुठलाही दडपत राहणार नाही. आणि तसंही जर आपण पाहिलं तर सर्व पक्षातून जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यात 20% जर समजा आरक्षणामध्ये गेले कमरून आणि 15-20% जे आहेत इतर समाजांना कदाचित तिकीट दिली असतील, परंतु तरी 60-70% जे उमेदवार आहेत सर्व पक्षांचे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे जरांगींचा निर्णय अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर